नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी मिरगुटली ही रेसिपी बघू. ही मिरगुटली बनवताना जास्त वेळ लागत नाही, जसं की पापड लाटायला वेळ जातो, पण ही मिरगुटली बनवताना म्हणजेच ती लाटताना पटकन लाटून तयार होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात. खास करून ही मिरगुटली झणझणीत मसाला फ्राईड राईस बरोबर खूपच छान लागतात. चला तर ही मिरगुटली कशी करायची ते बघू. इथे आपण 1 किलो उडीद डाळीचं पीठ घेतलंय. हे आपण 1 किलो डाळ साफ करून 1.5 ते 2 तास उन्हात सुकून घेतले आणि मग ते वारीत दळून घेतले. आता हे पीठ चाळून घेऊ. इथे आपण हे पीठ व्यवस्थित चाळून घेतले. आता यामधील थोडंसं पीठ हे लाटण्यासाठी काढून घेऊ आणि हे मळण्यासाठी आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण 1 किलो पिठासाठी 100 ग्रॅम पापड मसाला घेतला आहे. आता एका भांड्यामध्ये 1/2 लिटर पाणी घेतलंय, तर 1 किलो पिठासाठी 1/2 लिटर पाणी बरोबर होतं. आता हे भांडं गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेऊ आणि यामध्ये तयार मसाला हा 100 ग्रॅम घेतला आहे तो टाकून घेऊ. तर 1 किलो पिठासाठी 1/2 लिटर पाणी आणि 100 ग्रॅम पापड मसाला असं प्रमाण असतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता ह्या पाण्याला छान उकळी काढून घेऊ आणि हा जो आपण मसाला वापरलाय तो कसा तयार करायचा, त्यासाठी कोणतं साहित्य घ्यायचं आणि त्याचं प्रमाण किती, हे आपण सेपरेट घरगुती बनवलेला पापड मसाला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघा. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हा मसाला बनवू शकतो. आणि आपण बनवलेली मिरगुटली ही एकदम छान कुरकुरीत आणि खूपच चविष्ट होतात. आणि इथे आपलं पाणी छान उकळलंय, पाण्याला अशी उकळी आली की गॅस बंद करू आणि आता हे पाणी थंड करून घेऊ. पाणी पूर्ण थंड झाल्यावरच आपण पीठ मळून घेऊ आणि इथे हे पाणी थंड झालंय. आता हे थोडं थोडं या पिठात टाकत पीठ छान मळून घेऊ. पीठ हे घट्टच मळायचं, त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत अंदाज घेऊनच पीठ मळून घ्यायचं घट्ट असं. आणि इथे आपलं पीठ हे 1 किलो बरोबर होतं. डाळ दळून आणल्यावर ते पीठ हे 1 किलो बरोबर होतं, त्यामुळे इथे कमी आलं नाही. म्हणून इथे आपलं 1/2 लिटर पाणी हे पूर्ण लागलंय. तर 1 किलो पिठासाठी 1/2 लिटर पाणी हे प्रमाण बरोबर होतं. असं मिक्स करून नंतर घट्ट असे मोठे मोठे 2 गोळे तयार करून घेऊ. इथे आपण पाणी थोडं थोडं टाकून पीठ भिजवण्याचं कारण म्हणजे जर का डाळ गिरणीतून दळून घेताना पीठ कमी आलं तर पाण्याचं प्रमाण जास्त होईल आणि पीठ हे मऊ उमळलं जाईल. त्यासाठी डाळ दळल्यानंतर पीठ हे वजन करून घेतलंय तर बाकीचं प्रमाण चुकणार नाही. आणि इथे आपण दुसरा गोळासुद्धा छान मळून घेतलाय. आता ह्या गोळ्यांवर थोडं थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तसं चोळून घेऊ आणि पीठ तुम्ही बघू शकता किती घट्ट मळून घेतलंय. आता हे आपण स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून मग ते टोपात ठेवून झाकण ठेवायचं किंवा एका डब्यात ठेवून बंद करून ठेवायचं. इथे आपण हे गोळे डब्यात ठेवून घेऊ आणि झाकण बंद करून हे रात्रभर असंच ठेवून देऊ. याने आपलं पीठ हे छान मुरतं आणि त्याचबरोबर ते फुटून घेतल्यावर मस्त असं मऊ होतं. इथे आपण हे तयार करून घेतलेले गोळे हे रात्रभर या डब्यात ठेवून दिले होते. आता इथे आपण पाटा वरवंटा घेतलाय, त्यावर थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे पीठ छान कुटून मऊ करून घेऊ. जेवढं आपण हे पीठ कुटून मऊ करून घेऊ तेवढे आपली मिरगुटली छान होतील, कुरकुरीत तसेच खुसखुशीत. पीठ कुटून नंतर असं खेचून घ्यायचं म्हणजे पीठ छान एकजीव होतं आणि लाटताना खूपच छान एकसारखं लाटलं जातं, कुठेही जाड किंवा पातळ होत नाही. इथे आपण हे पीठ छान कुटून मऊ करून घेतलंय. आता याचा छान रोल करून घेऊ. तर असा पाट्यावरच छान रोल करून घ्यायचा. आपण पापडांसाठी रोल करून घेतो, त्या रोलची जाडी ही कमी असते, पण मिरगुटली बनवताना रोलची जाडी ही जास्त ठेवायची. तर हे बघा, इतका जाड असा रोल बनवून घ्यायचा. आता हे आपण एकसारखं कट करून घेऊ. तर कट करण्यासाठी आपण धागा वापरणार आहोत. इथे आपण हा धागा घेतलाय, याला थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे धागा पिठाला चिकटणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने धागा गोल फिरवून मस्त मोठमोठ्या लाटण्या पाडून घेऊ ह्या पद्धतीने. तर अशाच आपण सर्व लाटण्या कट करून घेऊ. तर इथे लाटण्या कट करून घेतल्यात. आता ह्या लाटण्यांना थोडं थोडं तेल चोळून घेऊ.
असं तेल चोळ्याने लाटण्या ह्या एकमेकांना चिटकत नाही. आता सर्व लाटण्या ह्या या बाउलमध्ये ठेवून घेतल्यात. आता यावर झाकण ठेवून घेऊ आणि जसं लागेल तसे लाटणी घेऊन पुन्हा झाकून ठेवायचं. म्हणजे लाटणी हवेने सुकत नाही, छान मऊच राहते. तर आता आपण एक लाटणी घेऊ आणि ही लाटणी आपण जे कोरडं पीठ ठेवलं आहे लाटण्यासाठी त्यामध्ये घोळून घेऊ आणि छान मोठ्या आकाराचा पापड लाटून घेऊ. आपण पापड हे पातळ असे लाटून घेतो, त्यापेक्षा अगदी थोडंसं जाड लाटून घ्यायचं. आणि इथे आपण मस्त लाटून घेतलंय. तर हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. आता हे कापून घ्यायचं. तर इथे आपण ही कातणी घेतले, तर अशी कातणीने कापून घ्यायचं आणि जाडीला किती ठेवायचं हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण ठेवू शकतो. तसेच लांबीला सुद्धा आपण इथे अर्धा इंचापेक्षाही कमी एवढ्या जाडीचं कापून घेतोय आणि लांबीला त्या स्टिक किंवा लांब हव्यात त्याप्रमाणे अंतर ठेवून कट मारून घेऊ शकतो. हे बघा इथे आपण या पद्धतीने कट मारून घेतलेत आणि हे कापताना खूप दाबून कापायचे नाहीत, तर बऱ्यापैकी मार्क्स येतील असंच कापून घ्यायचं. म्हणजे सुकट टाकताना ते व्यवस्थित टाकता येतात. इथे आपण कातणीने कापून घेतलं आहे, पण जर का अशी कातणी नसेल तर कशा पद्धतीने कापून घ्यायचं तेही बघू. तर आता हा आपण सुकट टाकू. तर दुसरा एक मोठा पापड लाटून घेऊ आणि कापून घेऊ. तर इथे आपण दुसरा पापडसुद्धा छान लाटून घेतला आहे, आता कापून घेऊ. आता कातणीने न कापता इथे आपण पिझ्झा कटर घेतलाय किंवा आपली नॉर्मल जी सुरी असते ती सुद्धा घेऊ शकतो. तर असे आपण ह्या पिझ्झा कटरने कापून घेऊ. तर अगदी पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त जाडी ठेवून कापून घेऊ, म्हणजे तयार होणारी मिरगुटली छान तयार होतात. आता हे सुकट टाकून घेऊ. तर इथे आपण फॅनच्या हवेतवरच सुकट टाकतोय. आपल्याकडे ऊन लवकर येत नाही, 3 नंतर ऊन येतं, तर तोपर्यंत आपण फॅनच्या हवेवरच सुकून घेऊ आणि नंतर ऊन आल्यावर ती उन्हात ठेवून सुकून घेऊ. नाहीतर लाटण्यानंतर उन्हातच सुकून घ्यायचे. आणि इथे आपण सर्व लाटून घेतलेत आणि सुकट ठेवलेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपण जास्त दाब न देता हलक्या हाताने कट करून घेतलंय. इथे आपण थोडंसं दाबून कट केलेत आणि ते बघा असे वेगळे झालेत. असे वेगळे झाले की सुकट टाकताना त्रास होतो उचलताना, म्हणून मार्क्स येतील इथपर्यंतच कट लावायचे. आणि लांबीला हे किती लांब ठेवायचं त्याप्रमाणे कट मारून घ्यायचे. आता आपल्याकडे इथे ऊन आलंय, तर इथे उन्हात सुकट ठेवलेत तर खूप कडक होतील असे सुकवायचे नाहीत. उन्हात थोडेसे सुकले की लगेच हे आपण कट मारून घेतलेत तिथून तोडून घेऊ, म्हणजेच वेगळे करून घ्यायचे. आणि इथे पापड बऱ्यापैकी सुकलेत. तर आता आपण हे एका भांड्यात भरून घेऊ. जर का खूप कडक सुकवून घेतले आणि मग ते तोडले तर ते व्यवस्थित मोडले जाणार नाहीत. कडक झाल्याने ते कसेही तुटतील, कट न केलेल्या ठिकाणी सुद्धा तुटू शकतात. तर थोडेसे नरम असतानाच ते तोडून घ्यायचे. तर आता आपण हे सर्व तोडून घेऊ, म्हणजे जिथे आपण कट मारून घेतले त्या ठिकाणी मोडून घ्यायचे. तर हे बघा या पद्धतीने मस्त मोडून घेऊ. तर अशी कट केलेली मिरगुटली ही दिसायला खूपच छान दिसतात आणि तळून ती खायला सुद्धा भारी वाटतात. तर अशीच आपण सर्व मोडून घेऊ. तर इथे आपण ह्या पद्धतीने कापून घेतल्यात. तर अशी कापून घ्यायची किंवा जास्त जाडीची किंवा शंकरपाळीच्या आकाराची सुद्धा आपण कापून घेऊ शकतो. तर जसा आकार आवडेल तशा आकारात कापून घ्यायची. आणि ही मिरगुटली आता ऊन कमी झालं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण एक तासभर उन्हात छान सुकवून घेऊ. आणि इथे आपण सर्व मिरगुटलीचे पापड हे तोडून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता की किती छान एकसारखी अशी ही मिरगुटली आपण कापून घेतले. आणि इथे आपण पुन्हा ही एक तासभर उन्हात सुकवून घेतल्यात आणि ती छान सुकली आहेत. आता ही उन्हातून काढून आणि 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवून देऊ, नंतरच ती भरून ठेवू. तर इथे आपण ही 15 मिनिटं ठेवून दिलेली उन्हातून काढून घेतल्यानंतर आता ही एअरटाईट बरणीत किंवा डब्यात भरून ठेवून देऊ शकतो. तर इथे आपण हा डबा घेतलाय, यामध्ये भरून ठेवू. तर अशी डायरेक्ट ठेवायची
पण डब्याचं झाकण हे घट्ट पाहिजे, सैल नको, नाहीतर मिरगुटल्यांना हवा लागेल आणि ती पावसाळ्यात खराब होऊ शकतात. तर अशी ठेवायची किंवा एखाद्या प्लास्टिक पॉलिथिन बॅगमध्ये भरून मग ती डब्यामध्ये भरून ठेवायची. आता आपण ही तळून बघू की आपली मिरगुटली कशा पद्धतीची झाली आहेत, कुरकुरीत आणि खुसखुशीत. तर गॅसवर कढईत तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये थोडे थोडे मिरगुटली टाकून मस्त तळून घेऊ. तर मस्त आपली मिरगुटली तळून तयार आहेत आणि तळून ती मस्तच उमळली आहेत, एकदम दुप्पट झाली आहेत. तर मिरगुटली छान झाली आहेत, आता आपण तोडून बघू. तर ही बघा किती छान कुरकुरीत तर झाल्यातच पण ती सहज तुटतात, म्हणजे खुसखुशीत देखील झाली आहे. तर या पद्धतीने अस्सल पारंपरिक पद्धतीची मिरगुटली तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान होतात, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि खास करून छोट्या मुलांना तर ही मिरगुटली खूपच आवडतात. वरण भाताबरोबर ही अशी मिरगुटली तळून दिली तर मुलं आवडीने जेवतात, आणि लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा मागून मागून खातील अशी होतात. तर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.